प्रशासन कालखंडामध्ये काही स्वतःला फार म्हणजे कुठे वशिलाने आलेले त्यांना एक मी इशारा देतो की तुमचे वशिले जरी असतील तरी हरकत नाही, आम्हाला चांगल्या वागायचं असेल तर वशिलाची काय गरज आहे, परंतु जर का तुम्ही तुमच्या सुधारणा नाही घडल्या तर त्या ठिकाणी वॉर्डच्या ऑफिसमध्ये येऊन घेराव घातला जाईल. ही बाब मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर पण घालेन, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर पण घालेन, माननीय आयुक्तांच्या कानावर घातलेली आहे. डिसेंबरची क्रिसमसची सुट्टी होण्याच्या अगोदर वंडर पार्कला व्हिजिट करणार आहे. त्यावेळेला जर का त्या ठिकाणी जर नीट व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी मला जे काय लोकशाही पद्धतीनं जो तो आंदोलन किंवा काय धमाल करायची मी केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःला स्वयंपूर्ण असलेली आणि तिचा गौरव असलेली महानगरपालिका जर का गरीब पेशंटला जर बाहेरून त्या ठिकाणी औषधं आणायला सांगितलं तर लाज वाटली पाहिजे. ही जी काय मिसमॅनेजमेंट झालेली आहे माननीय आयुक्तांना मी सांगितलं तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सुधारा. विधायक गणेश नाईक एवं पालिका आयुक्त राजेश नार्वेकर के बीच आज बैठक संपन्न हुई. ये विधायक गणेश नाईक की पालिका में 65वीं बैठक थी जिसमें शहर के हित से जुड़े कई मुद्दे विधायक गणेश नाईक ने आयुक्त के सामने रखे जिसमें प्रमुख तौर पर समावेश था शहर की पानी समस्या हल नहीं हुई तो करेंगे घेराव. विधायक गणेश नाईक ने नवी मुंबई में हो रही पानी किल्लत का मुद्दा उपस्थित करते हुए कहा कि अगर जल्द से जल्द ये पानी समस्या हल नहीं हुई तो वे अपने नगर सेवकों के साथ घेराव करेंगे. प्रशासन नव तो त्यावेला पानी सगळ्याकडे म्हणजे सीबीडी मना नेरूल सीवूड फेज 1 आणि फेज 2 नेरूल सांपाळा वाशी कोपरखरणे गणसोली गावा खेड्यामध्ये झोपडीत पाण्याचा प्रश्न एवढा कधी गंभीर झाला नव्हता, परंतु प्रशासन कालखंडामध्ये काही स्वतःला फार म्हणजे कुठे वशिलाने आलेले त्यांना एक मी इशारा देतो की तुमचे वशिले जरी असतील तरी हरकत नाही, आम्हाला चांगल्या वागायचं असेल तर वशिलाची काय गरज आहे, परंतु जर का तुम्ही तुमच्या सुधारणा नाही घडल्या तर त्या ठिकाणी वॉर्डच्या ऑफिसमध्ये येऊन घेराव घातला जाईल. ही बाब मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर पण घालेन, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर पण घालेन, माननीय आयुक्तांच्या कानावर घातलेली आहे. आम्हाला अशा प्रकारच्या कोणाला कानपटीत मारणे शिवीगाळ करणं कोणाचा अवमान करणं ही फार पसंत नाही, पण दुर्दैवानं जर या घटना जर अशाच घडत राहिल्या तर त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते तिथे घेराव घालतील, त्याच्या डब्याची व्यवस्था करतील जेवणाची, त्याला पाणी दिलं जाईल, कानपटीत मारलं जाणार नाही, शिवीगाळ केले, परंतु कशा प्रकारच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत हे दाखवण्याकरता आमचे कार्यकर्ते अशा प्रकारचं आंदोलन करतील. शहर के उद्यानों का रखरखाव करें. विधायक गणेश नाईक ने नवी मुंबई के उद्यानों की दुरावस्था को उजागर करते हुए कहा कि आज उद्यानों में पोल एवं खिलौने टूटे हुए हैं, साथ ही घास भी बढ़ चुकी है, इसीलिए जल्द से जल्द उद्यानों की हालत सुधारे, ऐसा भी उन्होंने कहा. गार्डन चमड़े अस्वच्छता, गार्डनचे झाडं वाढलीत, कचरा गवत वाढलंय, कचरा तुटलाय, इलेक्ट्रिकचे पोल तुटलेले आहेत, प्रामुख्यानं वंडर पार्कची दशा झालेली आहे. वंडर पार्क गेल्या जवळजवळ 2.5 वर्ष बंद झालेलं आहे. मी डिसेंबरची क्रिसमसची सुट्टी होण्याच्या अगोदर वंडर पार्कला व्हिजिट करणार आहे. त्यावेळेला जर का त्या ठिकाणी जर नीट व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी मला जे काय लोकशाही पद्धतीनं जो तो आंदोलन किंवा काय धमाल करायची मी केल्याशिवाय राहणार नाही. पालिका अस्पतालों में मरीजों को बाहर से दवाइयां लाने की नौबत ना आए. आगे उन्होंने ये भी कहा कि नवी मुंबई महानगर पालिका के संदर्भ में ऐसी शिकायत आई है कि अस्पताल में दवाइयों की कमी होने के चलते मरीजों को बाहर से दवाई खरीदनी पड़ती है. उन्होंने पालिका के आरोग्य विभाग को ऐसा भी इशारा दिया कि जल्द ही सुधर जाओ. हॉस्पिटल मध्ये सुद्धा आमच्या घनश्याम बडवीने सांगितलं की त्या ठिकाणी औषधं बाहेरून आणायला सांगितलं जातात, इंजेक्शन सिरिंजेस आणायला सांगितलं. अरे स्वतःला स्वयंपूर्ण असलेली
आणि गौरव असलेली महानगरपालिका जर का गरीब पेशंटना जर बाहेरून त्या ठिकाणी औषध आणायला सांगितलं तर लाज वाटली पाहिजे. ही जी काय मिसमॅनेजमेंट झालेली आहे, माननीय आयुक्तांना मी सांगितले तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सुधारा, आणि मी आयुक्तांना सांगितले की योग्य दिवशी मी आणि माझे सहकारी तुम्ही तुमचे सहकारी एक दिवशी वाशी हॉस्पिटल त्याबरोबर नेहरू हॉस्पिटल आयुर्वेद हॉस्पिटल सगळीकडे व्हिजिट करू. गोरगरिबांचे हाल आम्ही होऊ देणार नाही. डेंगू एवं मलेरिया जैसे बीमारी पर प्रतिबंध के लिए दवाइयों का छिड़काव करें. बारिश के मौसम के बाद डेंगू एवं मलेरिया जैसी बीमारियां अपना सर उठाने लगती है. ऐसी बीमारियों पर प्रतिबंध के लिए दवाइयों का छिड़काव करने की बात भी विधायक गणेश नाइक ने कही. पावसाला संपला पण काही डबक्यांमध्ये डास आले आहेत, डेंगूचे डास मलेरियाचे डास. आता फवारणी करणं एक भाग आहे, दुसरा भाग आहे ज्यांना प्रादुर्भाव झाले त्यांना औषध पाणी देणं, आणि त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही मेडिकल तुमच्या आरोग्य विभागाची बैठक घ्या असं सांगितलेलं आहे. नवी मुंबई के झोपड़पट्टी क्षेत्र का सर्वेक्षण करें. विधायक गणेश नाइक ने ये भी मांग की कि MIDC कलेक्टर की जमीन पर बसे झोपड़पट्टी का सर्वेक्षण करे एवं साल 2015 से जो झोपड़पट्टी धारक नवी मुंबई में रह रहे हैं उनकी सूची तैयार करे. झोपड़पट्ट्यांमध्ये देवीधाम नगरला गेलो होतो यादव नगरच्या बाजूला. MIDC च्या एरियामध्ये किंवा कलेक्टर लँडमध्ये जे झोपड्या उभारले त्याचं सर्वेक्षण करा, त्याचे नकाशे काढा, काल्पनिक त्याचे रस्ते त्या ठिकाणी छोटं गार्डन छोटी मैदान आणि 2015 जे लोक आहेत त्यांची यादी तयार करा. आज एक झोपडपट्टी तुटली तिथून तो बिचारा निघाला दुसऱ्या झोपडी राहिला, मग तो तिथं राहत नव्हता म्हणून त्या ठिकाणी तो पण त्याच्याकडे 2015 इथे नवी मुंबईत राहण्याचे काही दाखले असतील तर तो इथला रहिवासी समजून त्याला घर मिळण्याचा अधिकार त्या ठिकाणी तुम्ही एकूण वातावरण तयार करा. माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडून त्या गोष्टी आम्ही करण्याकरता त्यांना विनंती करू असं सांगितलेलं. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.